पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. यापुढील 5 वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो. दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मी सभागृहाला राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता. रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच, पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले. त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या. नुकतेच राज्याचे 4थे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील. मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृह, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या, कर्तव्यगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील.